Hey, good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. Nirmana enjoy karta math and science. Apan disaster management start kelela ahe. Yacha agodar apan earthquake baghitla, types of fires pan baghitle ahe. Ja vidyarthyani he video baghitla nasel tyanni aplya playlist madhe jaun check kara ani he video bagha ani tumcha saglyancha concept clear kara. Tar aaj apan ek navin interesting ani ya lesson cha shevatcha topic baghnar ahot. That is landslides or rift collapse. Tumhi aikla asel newspaper madhe. तुम्ही टीव्ही वरती पण बघितलं असेल माळीण गावाची दुर्घटना ऐकलं आहे तुम्ही ऐकलं असेल तर जरा कमेंट मध्ये लिहा माळीण गावची दुर्घटना खूपच डेंजर झाली हं झोपलेले माणसं तसेच झोपलेल्या अवस्थेमध्येच हं काय झाले मृत्यूमुखी पडले तर ह्या माळीण गावाच्या दुर्घटनेवरून आपल्याला लक्षात येतं की ह्या लँडस्लाइड घटना ह्या नेहमी आपल्याला कुठे ना कुठे बघायला मिळत असतात तुम्ही त्याचे व्हिडिओज बघत असतात खूप सारे प्रॉब्लेम्स त्याच्यामुळे होत असतं मग कशामुळे हे भूस्खलन होत असतं किंवा कशामुळे हे लँडस्लाइड होतं चला समजून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं नॅचरल क्रॅक्स अँड फीचर्स प्रेझेंट इन द हार्ड रॉक्स अँड विच कॉजेस देअर ब्रेकिंग म्हणजे मोठे मोठे डोंगर्स आहेत पर्वत आहे त्याच्यामुळे काय होत असतं ऊन आहे वारा आहे पाऊस आहे त्याच्यामुळे काय होत असतं त्याचं क्षरण होत असतं जे खडक असतात ते झिजण्याचं काम होत असतं त्याच्यामध्ये क्रॅक्स पडत असतात फटी पडत असतात ॲट दॅट टाइम व्हेन देर इज अ हेवी रेन्स ऑर वॉटर एंटरिंग दिस क्रॅक्स वॉट दे कॉजेस वेदरिंग ऑफ दॅट रॉक्स आणि ज्यावेळेस मग खूप जोराचा पाऊस पडत असतो खूप ऊन पडत असतं मग ते जोराचा पाऊस पडल्यानंतर ते जे पावसाचं पाणी आहे ह्या क्रॅक्समध्ये जाऊन बसत असतं म्हणजे ह्या डोंगरांच्या आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर ते काय करत असतं त्या खडकाचं वेदरिंग करत असतं क्षरण करण्याचं काम करत असतो आणि हे खडकच्या खडक कधी कधी जमिनीवर रस्त्यांवरती येत असतात त्या ते आल्यानंतर त्याच्या खाली गाड्या माणसं सगळे दबले जात असतात आणि ह्या अशा घटना आपल्याला ऐकायला आणि बघायला मिळत असतात की ज्या लँडस्लाईड म्हणून ओळखल्या जातात सो व्हॉट हॅपन ज्यावेळेस हे जे मोठे मोठे पर्वत आहे किंवा हे रॉक्स आहे त्यांच्यामध्ये हे नॅचरल क्रॅक्स आणि फीचर्स असतात जोराचा पाऊस येत असतो ते पाणी त्याच्यामध्ये साचत असतो मग त्याचं विदरिंग होत असतं आणि हळूहळू त्या पर्वताचं द वेट इन्क्रीजेस अँड दॅट टाईम रॉक स्लाइड ऑन दी स्लीपी साईड रिजन अँड सेटल ॲट द लोअर साईड अँड धिस इज कॉल ॲज द कोलॅप्स ऑफ रिफ्ट आणि यालाच आपण कोलॅप्स ऑफ रिफ्ट म्हणत असतो जिथे स्लिपरी साईड आहे त्या स्लिपरी साईडवरून तो पर्वत काय होत असतो किंवा त्याची तेवढी साईड त्याची तेवढी जी बाजू आहे ती जमिनीची बाजू आहे ती काय करत असते खाली खचत असते आणि यालाच आपण भूस्खलन असं म्हणत असतो मग त्या कॉजेस ऑफ लँडस्लाईड कशामुळे ही या प्रकारच्या ज्या घटना आहेत त्या घडत असतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं आहे कसारा घाटामध्ये लँडस्लाईड झालं किंवा माळीणगावची दुर्घटना आपण ऐकलं आहे अजून महाराष्ट्रामध्ये असे अनेक ठिकाणं आहे की ज्यावेळेस खूप हेवी रेनफॉल आणि जे शक्यतो जिकडे पहाडी एरिया आहे जिकडे खूप डोंगर दऱ्या वगैरे आहे असे खूप मोठे मोठे पहाड आहे आणि त्याच्यातून रस्ते बनवले आहे अशा ठिकाणी तुम्हाला ह्या घटना नक्की बघायला मिळतील मग कशामुळे ह्या घटना घडत असतात चला याची जी कारणं आहेत ती आपण समजून घेऊया सो स्टुडंट आफ्टर द इफेक्ट्स ऑफ नॅचरल डिझास्टर लाईक अ अर्थक्वेक सुनामी हेवी रेन स्टॉर्म्स फ्लड्स कॉजेस द लँडस्लाईड म्हणजे ज्यावेळेस मोठे मोठे भूकंप घडत असतात खूप जास्त पाऊस जोराचा पाऊस येत असतो वादळं येत असतात फ्लड्स म्हणजे महापूर येत असतो त्यावेळेस ह्या घटना नक्की बघायला मिळतात ह्या सगळ्यांमुळे कशामुळे वादळांमुळं तुमच्या महापुरांमुळं खूप जास्त पाऊस पडल्यानंतर खूप जास्त पाऊस पडल्यानंतर नक्की तुम्हाला कुठेतरी लँडस्लाईडची घटना ही ऐकायला मिळत असते किंवा भूकंपांमुळे सुद्धा हे नॅचरल रिझन्स आहे विच कॉजेस द लँडस्लाईड सो स्टुडंट वाईल कटिंग द ट्रीज व्हॉट हॅपन दॅट इज कॉज ऑफ सॉइल इरोजन अँड विच ऑल्सो कॉजेस द लँडस्लाईड बघा खूप जास्त माणूस त्याच्या हव्यासापोटी माणसाने खूप सारी झाडं तोडली आहे या झाडं तोडल्यामुळे काय झालं मातीची धूप झाली आणि ही माती काय होत असते या सॉइल इरोजनमुळे सुद्धा काय होत असतं हे लँडस्लाईड सारखे प्रकार तुम्हाला बघायला मिळत असतात मायनिंग करत असतात डिगिंग करत असतात अगदी तुम्ही काही ठिकाणी डोंगरच्या डोंगर कोरलेले आहे माणसाने त्याच्या हव्यासापोटी खनिज संपत्ती काढण्यासाठी त्या डोंगरांमधून मायनिंग डिगिंग केलेलं आहे आणि डिगिंग केल्यानंतर तेवढा तो पर्टिक्युलर पोर्शन आहे त्याच्यावरती जर वरतून पाऊस पडला तर काय होत असतं तेवढा जो पोर्शन आहे तो पाऊस त्याच्यावरती पडून काय होत असतो तेवढा तो पोर्शन असतो तो काय खाली करत असतो खाली खचत असतो आणि यालाच आपण लँडस्लाईड म्हणत असतो व्हाईल बिल्डिंग रोड्स इन अ माउंटेन देर इज अ लॉट ऑफ डिगिंग वर्क्स अँड दॅट मेक्स द माउंटेन वीक
ज्यावेळेस बघा डोंगरा डोंगरांमधून रस्ते बनवत असतात त्यावेळेस काय करतात हे डोंगर पोखरून रस्ते बनवत असतात हे डोंगर खोदून डिगिंग करत असतात वगैरे त्यातून हे रस्ते बनवत असतात मग त्यावेळेस खूप हे काम होत असतात त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला ह्या घटना बघायला मिळत असतात सो दिस इज ऑल थिंग्स अबाउट दी लँडस्लाइड आणि ह्या सगळ्या घटनांमुळे आपल्याला काय बघायला मिळत असतं हे भूस्खलन झालेलं दिसत असतं किंवा लँडस्लाइड आपण म्हणत असतो मग आता काय होत असतं काय वाईट परिणाम होत असतात इफेक्ट्स ऑफ लँडस्लाइड सगळ्यात महत्वाचं रिव्हर्स गेट फ्लडेड अँड चेंज देअर पार्ट्स म्हणजे खूप जास्त मोठा त्या नदीला पूर येत असतो आणि त्यांचा कधी कधी दिशा मार्ग सुद्धा म्हणजे एखादी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते कधी कधी लँडस्लाइडमुळे पश्चिमेकडून पूर्वेकडे सुद्धा व्हायला लागत असते किंवा त्या नद्यांचे त्या प्रवाहांचे डायरेक्शन सुद्धा काय होत असतात चेंज होत असतात डिस्प्लेसमेंट ऑफ वॉटर फ्रॉम फॉर्मेशन ऑफ आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स म्हणजे कधी कधी एखाद्या ठिकाणी धबधबा आहे लँडस्लाइड झाली तर तो धबधबा बंद होत असतो कधी कधी तिथून नवीन धबधबा पण निर्माण होत असतो आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर तुम्हाला बघा कधी तिथे नदी म्हणजे तुमची हे वेल नव्हती वेल म्हणजे तुमची विहीर नव्हती तिथे विहीर तयार झालेली असेल म्हणजे काहीही होऊ शकतंय हे लँडस्लाइड मुळे ह्या सगळ्या घटना होऊ शकतात आर्टिफिशियल वॉटर रिझर्वायर्स तुम्हाला तयार झालेले दिसेल त्यांच्या वॉटरफॉल डिस्प्लेसमेंट धबधबा आहे तो बंद झालेला दिसेल किंवा नवीन धबधबा सुद्धा तुम्हाला तिथे तयार झालेला दिसणार आहे कशामुळे या लँडस्लाइडमुळे देर इज अ लाईफ अँड फायनान्शियल लॉस ऍट अ लार्ज स्केल म्हणजे खूप साऱ्या माणसांचं प्राणी जे आहे ते मृत्यूमुखी पडत असतात ह्या लँडस्लाइड अचानक माळेगावची दुर्घटना सगळ्यांना माहितीच आहे अचानक माहिती नसतं आपल्याला कधी कधी आपण डोंगराच्या रस्त्याने चाललेलो असतो अचानक वरतून असे मोठे मोठे दगड ब्लॉक येत असतात माती येत असते आणि ती गाडी माणसं ते सगळे चिरडले जात असतात त्याच्याखाली सगळं भाग्याचा प्रश्न आहे आपलं जर भाग्य असेल तर आपण वाचत असतो किंवा नसेल तर आपण मृत्यूमुखी पडत असतो मग तिथे खूप ट्रॅफिक जाम होत असतं अगदी 24 घंटे 3-3 दिवस 4-4 5-5 दिवस आपल्याला त्या ट्रॅफिकमध्ये पसावं लागत असतं म्हणून हे जे डोंगरातले रस्ते आहेत त्या तिथे तिकडं प्रवास करत असताना आपण थोडं केअरफुली हे केलं पाहिजे स्पेशली पावसाळ्यांमध्ये ह्या घटना तुम्हाला नक्की बघायला मिळतील फायनान्शियल लॉस होत असतो आपली जे प्रॉपर्टीज आहे आपली घरं सगळं जे आहे आर्थिक आपले सगळं नुकसान होत असतं प्राणी म्हणत असतात वनस्पतींचं खूप सारं नुकसान होत असतं आपल्या शेताचं नुकसान होत असतं ह्या सगळ्या लॉसेस आपलं कशामुळे होत असतं ह्या लँडस्लाइडमुळे होत असतं There is a loss on the large buildings, their trees, then rocks, on slopy buildings. ह्या सगळं काय होत असतं डिस्ट्रक्शन होत असतं त्यांचं एरिया गेट कोलॅप्स ऑन दी लो लेईंग लँड म्हणजे लँडस्लाइड झाल्यामुळे डायरेक्ट असं जिथे स्लोपिंग एरिया आहे तिकडे सगळं काय असतं ते ढिगाऱ्यासारखं अशा पद्धतीने स्लोपिंग होत असतं लँडस्लाइड अफेक्ट्स द ट्रॅफिक ऑल्सो तुम्हाला ट्रॅफिक विषयी सांगितलं की किती ट्रॅफिकचा परिणाम होत असतो इट ऑल्सो डिस्ट्रॉय द प्लांट लाईफ ऑन इट हे सगळे परिणाम काय होत असतात लँडस्लाइडचे होत असतात एक्झाममध्ये तुम्हाला 2 किंवा 3 परिणाम हे 100% लिहावे लागतील तर सगळ्यांनी ते लिहायचे आहे सो अशा पद्धतीने हा लेसन आपला इथे संपलेला आहे याच्यामध्ये आपण काय काय शिकलो आपण अर्थक्वेक शिकलो आपण टाइप्स ऑफ फायर शिकलो आणि लँडस्लाइड शिकलेलो आहोत आता एक महत्वाची इन्फॉर्मेशन की जी तुमच्या स्कूलमध्ये असायला पाहिजे अशी एक इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये चार्टच्या स्वरूपामध्ये दिली आहे काय आहे ती इन्फॉर्मेशन चला समजून घेऊया सो स्टुडंट डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग शाळेत कधी कधी अचानक आपत्ती येऊ शकतो मग अशा केसमध्ये आपण काय करायला हवं शाळेमध्ये काय काय गोष्टी पाहिजेत आपल्याला मग हे मेन पॉईंट्स आणि द थिंग्स टू बी नोटीस हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे काय काय आहे सगळ्यात महत्वाचं प्रायमरी इन्फॉर्मेशन पाहिजे शाळेचा ऍड्रेस सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे हे सगळं डिटेलमध्ये पाहिजे देन स्टुडंट डिटेल्स पाहिजे स्टुडंटचे कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे ऍड्रेस ऑफ HM ऍड्रेस अँड कॉन्टॅक्ट नंबर ऑफ HM ऑल दी टीचर्स स्कूल मॅनेजमेंट मेंबर्स ऑल दी ऍड्रेसेस अँड देअर फोन नंबर्स टोटल नंबर ऑफ स्टाफ टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स इन द टोटल नंबर ऑफ अदर स्टाफ मीन्स पियन्स अँड अदर हे सगळी इन्फॉर्मेशन प्रायमरी इन्फॉर्मेशन ही स्कूलमध्ये पाहिजे आणि बाकी सगळ्या विद्यार्थ्यांना सुद्धा ऍटलीस्ट क्लास टीचरचा नंबर आपले जे मेंबर्स आहे स्कूल मॅनेजमेंटचे मेंबर्स हे सगळे माहिती पाहिजे कशासाठी जर अचानक कधी शाळेमध्ये एखादी आपत्ती आली तर त्याच्यापासून रिलीफ मिळण्यासाठी हे सगळे प्रायमरी इन्फॉर्मेशन पाहिजे देन स्कूल डिझास्टर मॅनेज
मॅनेजमेंट कमिटी असते की ती स्थापन करायला पाहिजे. फायर सगळ्यात महत्वाचं, शाळेमध्ये जर एखाद्या ठिकाणी आग वगैरे आली फायर एक्स्टिंग्विशर पाहिजे, विद्यार्थ्यांना अवेअरनेस पाहिजे त्याचा वापर कसा करता आला पाहिजे हे विद्यार्थ्यांना माहिती पाहिजे, इन्स्ट्रक्शन दिलं पाहिजे तर कधी असं जर घडलं तर काय केलं पाहिजे याविषयी विद्यार्थ्यांना अवेअर केलं पाहिजे, ट्रॅफिक मॅनेजमेंट पाहिजे कारण बऱ्याच स्कूलच्या स्कूल बसेस असतात, बरेच विद्यार्थी बेशिस्त वागतात, कसेही बसमध्ये काय करत असतात, अत्रापणा करत असतात, बसमधून बाहेर हात काढत असतात, डोकं काढत असतात, त्याच्यामुळे बऱ्याच दुर्घटना घडत असतात, किंवा ज्यावेळेस बस वळवत असतात पाठीमागे उभं राहतात त्यावेळेस सुद्धा दुर्घटना घडत असतात. मग ह्याविषयी सगळं अवेअरनेस आणि इन्स्ट्रक्शन हे विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजे, सेफ्टी रूल्स माहिती पाहिजे. टू टू थ्री मेंबरशिप कमिटी त्याच्याविषयी स्थापन केलेली असते. अशा पद्धतीने स्कूल डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी ही स्कूलमध्ये स्थापन केलेली पाहिजे. देन वी हॅव टू नो द डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट स्कूल, टोटल नंबर ऑफ रूम्स किती आहे स्कूलमध्ये, क्लासरूम्स किती आहेत, देन हाऊ मेनी क्लासेस, रूफ्स कसं आहे. तुम्ही कधी 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 ऐकलं असेल की पत्र्याच्या कधी कधी काही ज्या शाळा असतात त्या पत्र्यांच्या असतात, ते पत्रे पावसाळ्यात उडून गेल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला ऐकला असेल, किंवा ते रूप आहे ते अचानक येऊन पडल्यामुळे सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, भिंती पडतात. मग ह्या पद्धतीने हे जे मॅनेजमेंट आहे ते व्यवस्थित पाहिजे. एज ऑफ बिल्डिंग, ही बिल्डिंग किती जुनी आहे किंवा आता ही लिमिट संपलं आहे का, ही सगळी इन्फॉर्मेशन प्रायमरी स्कूलमध्ये पाहिजे आहे. देन स्कूल अँड ग्राउंड, स्कूलचं ग्राउंड, टाईप्स ऑफ ग्राउंड कुठले आहे, खो खो कबड्डीचं ग्राउंड आहे का, आणि मेन जो रस्ता आहे डिस्टन्स फ्रॉम दी मेन रोड, हे सगळं डिटेल इन्फॉर्मेशन पाहिजे आपल्याला ह्या कशामध्ये, डिझास्टर रिलीफ प्लॅनिंग मध्ये. देन वी हॅव टू नो द डेली रुटीन ऑफ द स्कूल, शाळा किती वाजता भरते, ब्रेक किती वाजता होतो, सुटते कधी, हे सगळं टाइम टेबल पाहिजे. पॉसिबल हजार्स इन द स्कूल, काय काय घटना घडू शकतात आणि आपण त्याला कसं ओव्हरकम करू शकतो, टाईप ऑफ डेंजरस किंवा यापूर्वी कुठल्या घटना घडलेल्या आहेत पास्टमध्ये, आपण कशा पद्धतीने प्रिव्हेंटिव्ह मेजर्स त्याच्यापासून केलेला आहे, एखादं दुर्घटना घडली असेल, बेंच पडला असेल, कपाट पडलं असेल एखाद्या विद्यार्थ्यावरती, अचानक हे सगळ्या होऊ शकतात ना या गोष्टी, किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये अचानक खूप जास्त पूर आलेला आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये, मग अशा वेळेस विद्यार्थ्यांना कसं सोडायचं, किंवा भूकंपसदृश परिस्थिती आहे किंवा अचानक काहीही परिस्थिती, अशा वेळेस स्कूल मॅनेजमेंट ने हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्या स्कूलमध्ये ठेवली पाहिजे. मग आता डिझास्टर मॅनेजमेंट मॅप ऑफ द स्कूल हा रेडी पाहिजे. आता डिझास्टर मॅनेजमेंट मॅप ऑफ द स्कूलमध्ये जर अशा वेळेस अशी दुर्घटना घडली तर मग सेफ्टी प्लेस म्हणून आपण कुठून विद्यार्थ्यांना बाहेर काढू शकतो वगैरे, डिझास्टर एखादा डिझास्टर आलेला आहे, निअरेस्ट रोड कुठला आहे, ही सगळी माहिती काय दिली पाहिजे विद्यार्थ्यांना दिली पाहिजे. मॉक ड्रिल्स इन द स्कूल, वेगवेगळ्या टेस्ट वगैरे आपण याच्याविषयी पार पाडल्या पाहिजे. ठीक आहे, बऱ्याच स्कूलमध्ये हे सगळं होत असतं. सो अशी डिटेल इन्फॉर्मेशन ही तुमच्या पुस्तकामध्ये अशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंट कमिटीची इथे दिलेली आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, वर्क इन्स्टिट्यूटची इन्फॉर्मेशन तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे की आपल्या इंडियन काही इन्स्टिट्यूट आहे जिओलॉजी वगैरे, की ह्या ज्या आहे त्या डिझास्टर मॅनेजमेंट विषयी काम करत असतात, वेदर फॉरकास्ट सांगत असतात. बघा, तुम्ही बातम्या ऐकत असाल त्या बातम्यांमध्ये सांगत असतात की आजचं वातावरण कसं आहे, कुठे ढगाळ वातावरण आहे, कुठे खूप जास्त पाऊस होणार आहे, कुठे कमी पाऊस होणार आहे, याच्यावरून सुद्धा आपल्याला अंदाज येऊ शकतो की लँडस्लाईड होऊ शकते, किंवा ओव्हर फ्लड होऊ शकतं, महापूर येऊ शकतो, किंवा पूर सदृश्य परिस्थितीने. म्हणजे ह्या सगळ्या संस्था काय करत असतात, हे जे डिझास्टर आहे ह्या ज्या नैसर्गिक आपत्ती या संपूर्ण देशावरती आपल्या जिल्ह्यावरती गावावरती येत असतात, या येऊ नये म्हणून काय करत असतात, याच्यासाठी काही कामं करत असतात. ह्या हे कामं काय करत असतात की ह्या डिझास्टरमधून आपले जे व्यक्ती आहे, माणसं आहे, त्यांचं सुरक्षितपणे ते व्यवस्थित सुटावे, त्यांची जीवितहानी होऊ नये, वित्तहानी होऊ नये, यासाठी ते काय करत असतात, प्रयत्न करत असतात, आणि वेळोवेळी इन्फॉर्मेशन ही त्या डिपार्टमेंटला कळवत असतात. सो अशा पद्धतीने आपण डिझास्टर मॅनेजमेंट हा लेसन इथे कम्प्लीट केलेला आहे. कसा वाटला असा व्हिडिओ जरा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका, आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला भेटूया अशाच इंटरेस्टिंग टॉपिकसह नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते, बाय एव्हरीवन.